नमस्कार मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहताय शेती गुरुजी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जयंत शिंदे यांच्या एचएफ गायींच्या मुक्त ओट्यावर। मित्रांनो, यांच्याकडे खिलार गायी आहेत, तशा म्हशी आहेत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून एचएफ गायी पालनाविषयी माहिती पाहणार आहोत, तर निश्चितच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार साहेब, आपला परिचय द्या आपल्या यूट्यूबवर। मी बाळवणी जयंत शिंदे, माजी सरपंच। माजी सरपंच, सर आपला परिचय? मी जयंत शिंदे, बाळवणी, माजी सरपंच। सर आपल्याकडे एचएफ जातीचे किती गाय आहेत? 16 गाय आहेत। 16 गाय आहेत। या गायी पालनाची सुरुवात आपण कधीपासून केलेली? या गायी पालनाची सुरुवात साधारण 2017 सालापासून केली। पहिल्यांदा किती गाय होते आपल्याकडे? पहिल्यांदा आपण एक शेतीला शेण पाहिजे ह्या भूमिकेतून गोठा चालू केला। बर, तर ते शेणासाठी गोठा सुरुवातीला मग कसं ठरलं की बाबा आपण बारकी वासरं घ्या होती आणि त्यातून गाय मोठ्या करून मग दुधाकडे वाळावं। बरं, पण ते दोन दोन वर्ष जायला लागली वासरात। एक 9-10 वासरं घेतली होती, ती वासरं मोठी करण्यात खर्चा ती जुळना, मग त्यातल्या काय 5-6 गायी मोठ्या झाल्या, 2-3 ती कालवडी पुन्हा विकून टाकल्या आणि पुन्हा नव्या गायी घेत गेलो। पण ती काय होतंय, नव्या गायी घेताना गाय चांगली लागल ह्याची काय असं गॅरंटी राहत नाही, त्यामुळं गाय ही आता आपल्या गोठ्यातच आपल्या वासराची मोठी करणं गरज आहे असं आम्हाला वाटतंय सध्या। निश्चित निश्चित सर, म्हणजे आपण बाजारात खरेदी केलेली गाय गॅरंटेड मिळेल ह्याची गॅरंटी नाही। गाय शक्यतो बाजारात चांगली गाय विकत नाही। मग आपण एक आपल्या गोठ्यातच तयार केलेले गाय आहेत का? एक 8-9 झालेले आहेत आपल्यात, बाकीचे विकत आणलेले आहेत। ठीक आहे सर, काय त्यात खराब लागतात काय चांगले लागतात, म्हणजे ती ट्रायल एररवरच पिरियड जातोय बरासाहेबला। बरोबर बरोबर सर, आपण एवढा खूप चांगला सेड आहे, चांगला मुक्त गोठाही आहे, याच्यावर किती खर्च केलेला आहे? आपले 40,000 रुपये कंपाऊंडला गेलते। कंपाऊंड आणि खाली आपण दगड भरून मुरून भरला होता, हे उंचावर असावं गुरांना म्हणजे दलदल होऊ नये पावसाळ्यात, हे म्हणून 40,000 रुपये आपले खर्च झाले सगळे। आणि सेड आपलं जुनंच होतं घरचं बेदाण्याचं, त्याचा वापर केला। ओके सर, आपल्याकडे खूप चांगल्या गाय आहेत, प्रत्येक गाय किती दूध देते? काय 12 लिटर पर्यंत देतात, काय 10 देतात, काय 7-8 देतात, काय 6 देतात। ठीक आहे ठीक आहे सर, आपण या गायीचं व्यवस्थापन कसं करता एवढ्या गायींचं? ही आम्ही लेबर आहे नवरा बायकोचं। बरं बरं, दिवसभर बघतात आणि सकाळ संध्याकाळ आम्ही घरचे अब्दो लागतो त्यांना, म्हणजे वैरण टाकणं किंवा धारा काढण्यासाठी ही मदत करू लागतो। त्या लेबरला आपण किती चार्जेस पे करताय? लेबरला पुरुष आहे त्याला 9,000 रुपये पगार आहे, लेडीज आहे त्याला 150 रुपये पर डे पगार आहे। ओके, छान छान सर। आपल्याला या गायींपासून प्रत्येक दिवसाचं दूध कलेक्शन किती होते? सरासरी 24 तासाचं 120-130 लिटर पर्यंत जाते। आणि याला आपल्याला दर किती मिळतोय डेअरीचा? दर 28 रुपये पर्यंत सध्या तर मिळतोय। ओके सर, आपल्या एवढ्या गायींचं प्रत्येक महिन्याला आपल्याला निव्वळ नफा किती मिळतो? यापासून नफा साधारण एक 30-40,000 रुपये राहत असत। 40,000 म्हणजे त्यामध्ये चारा खर्च खाद्य सर्व वजा होऊन, चारा गेंड भुशी काय सगळं वजा होऊन 30-40,000 रुपये नेट राहत। आणि शेण, शेणाचं काय आपण घरी वापरत असल्यामुळे ते कॅल्क्युलेशन करत नाही, पण ते जर कॅल्क्युलेशन केलं तर मग ते शेण साधारण महिन्याला एक टेलरवर निघत असेल किंवा 1.5 टेलर। मग सर आम्हाला सांगा, टोटल आपल्याला एकूण वार्षिक नफा यातून किती मिळतो? वार्षिक नफा साधारण 4-5 लाख रुपये मिळत असेल। 5 लाख रुपये निश्चितच सर। ठीक आहे सर, आपण या गायींचं आरोग्य चांगले राहावे म्हणून काय उपाययोजना करताय? आम्ही ॲग्रोमॅक्स एक पावडर आहे, दुसरं टॉनिक वाजा एक असते ते वापरतो नियमित, आणि बोविनो पेंड आहे गोदरेजची ओरिजिनल 4 नंबर ती वापरतो। महाग जरी असलं तर क्वालिटीचंच खाद्य घालायचं। बरोबर, वैरण 4-5 नमुन्याची घालायची, त्यात वाळली 30-70% वली, म्हणजे काय म्हणू आपण क्वालिटीची वैरण बी असली पाहिजे, थोडाफार ऊस बी त्यात मिसळायचा, कारण का ऊसाशिवाय परवडत बी नाही। बरोबर आहे सर, एक सांगा सर आम्हाला की आपल्याला जर का शेडमधील गायींची संख्या वाढवायची असेल तर ती आपण बाजारातून खरेदी करून वाढवावी की आपल्या पाड्यांपासूनच गायींना जलमलेलं आहे? बाजारातली गॅरंटी नाही, म्हणजे असं जनावर चांगलं लागेल ह्याची, कारण का त्याला लय खोड्या वैरण सांडणं, पाणी वाया घालवणं किंवा असं बरंच ते खोड्या असते, त्याशिवाय नीट नाही खाणं किंवा सगळं हे झाल्यानंतर दूध किती दिली ह्याची गॅरंटी नाही, किंवा आजारी पडण्याचं प्रमाण, हे सगळं एक वेगळा भाग आहे त्यातला। बरोबर सर,
गायींनी सरासरी किती दूध द्यावं जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला परवडत? 10 लिटरच्या वर असेल तरच गोठ्यात परवडते. म्हणजे निव्वळ नफ्यात जर राहायचं असेल तर 10 लिटरच्या मोहरच गाय लागते, नाहीतर ती तोट्यात धंदा जातोय. कारण का 7 लिटरवाली चारा तेवढाच खाते, 10 लिटरवाली तेवढाच चारा खाते. बरोबर सर. मग आपण प्रत्येक गायला चारा किती केजी मध्ये देता एका गायला दिवसाचा? साधारण प्रत्येक गायला 20-22 किलो एका वेळेस? नाही, दोन्ही टायमाचा 20-21 किलो जातात सर. ठीक आहे. आणि सर आपण यांना खाद्यामध्ये पेंड किंवा गोळी पेंड किंवा काय काय देत आहे? गोळी पेंड आहे, मकाचा भरडा असतोय, गव्हाची भुसा असतोय, पुन्हा वाला गहू मिळतो काय ह्याच्या फॅक्टरीत ना, वापकाच्या फॅक्टरीतला वाला गहू मिळतो, ती विचारतो. आता बंद झाली फॅक्टरी, बंद आहे सध्या. ठीक आहे सर. मग सरासरी एका गायला दिवसाचं खाद्य किती देतात आपण, म्हणजे ते पेंड वगैरे त्याचं सर्व दुधावर आधारित आहे. साधारण 10 लिटरला 1-10 किलो खाद्य द्यायचं. ओके ओके, ठीक आहे सर. हा व्यवसाय सर कसा आहे की शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे का? तसा सगळं हिशोब केला तर परवडण्यासारखा आहे. म्हणजे अगदी शेण आपल्याला, मग दुसरं तर काय करणार शेतकरी, दुसरं काय करणार आहे? पुन्हा रानातलं आपले वैरण वाया जाते, नाहीतर विक्री केली तर त्याचा एवढा पैसा येत नाही. बरोबर. किंवा आपलं जे गवत ही इकडं तिकडं लेबरने दुसऱ्या शेतीत काढलेलं आहे ती उपीक येतं, त्यामुळे परवडते एकंदरीत. ओके. तोट्यात येत नाही ना, म्हणजे नफा ना होईल ना होईल नंतरच्या गोष्टी आहे, पण तोटा होत नाही. बरोबर. काय वासर विकाय गावते, पुन्हा गया विकाय गावते द्या अजिक मोठ्या करून, त्यातनं मग काय 4 पैसे मिळून जाते. सर म्हैस पालन आणि एचएफ गाय पालन यातलं कोणतं तुम्हाला बरं वाटतं? दोन्ही चांगलं आहेत. काय दोन्हीला बी एक वेगळा कडा आहे. जर्सी गायला जरा जास्त आजाराचं प्रमाण असते, त्यामुळं ती लक्षच ठेवावं लागते. म्हशीला आजाराचं काय कुठली नाही. ठीक आहे. तर खूप आपण चांगलं नियोजन केलेलं आहे आणि चांगलं उत्पन्नही घेत आहात. आपण काय सांगाल शेतकरी मित्रांना किंवा सुशिक्षित बेजगार मुलं आहेत? खताचा खर्च कमी करण्यासाठी जनावर हे असलंच पाहिजे पहिल्यांदा. आणि बेरोजगारांना दुसरं काय कोणाचं हुडकत बसण्यापेक्षा उद्योगधंदा ही 1 नंबरचा उद्योग आहे. ओके ओके. ठीक आहे साहेब, अजून काय सांगू शकतो आपण या व्यवसायाबद्दल? काय ना, हीच बेरोजगाराने आपला घरचा धंदा, घरी रोजचे 20 तास थांबता येते, इंटरेस्टिंग जॉब आहे. कोणा दुसऱ्यात कामाला दाबदाबाव नाही, काय भानगड नाही, काय. या व्यवसायात कमीत कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न मिळू शकतं? नाही, जास्त म्हणता येणार नाही, पण आपल्याला लागतं एवढं मिळतं. ओके सर. याचा आपल्या शेणखताचा शेतीवर आपण उपयोग करून काय फायदा होतोय का आपल्याला? मिश्र खत अगदी 10 ईशान्य किंवा 25% आणू शकतो. 10% ते 25% मिश्र खत म्हणजे रासायनिक खत वापरता चालतंय. ओके ओके, ठीक आहे साहेब. खूप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद. आपलं पुन्हा एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा. मी जयंत शिंदे, भाळवणी, पंढरपूर तालुका. ओके. मोबाईल नंबर 9890314394. ओके ओके, धन्यवाद. ओके. हे राहिलेलं दूध काढावं लागतं का मशीन? किती राहतो व थोडं किती प्रमाणात? ठीक आहे, ते काढावंच लागतं कंपल्सरी. किती वेळात एका गायची होती? 7 मिनिट. कोणत्या कंपनीची मशीन आहे?
या गायला पहिल्यांदा पाणवावं लागतं का कसं म्हणजे ते बस? बर बर ओके, म्हणजे हाताने पहिल्यांदा हे करावं लागेल. तुम्हाला कसं समजतं आता दूध संपलेलं आहे त्याचं मग मोकळीचं त्याचं काय अडचण येत नाही ना मोकळीचं? काय फायदा होतो या मशीनचा आपल्याला काय फायदा झालेला? त्रास वाचलेला. कमी श्रमामध्ये काम होते, वेळेची बचत होते. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनही आपण आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.